वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे. परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करता. माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58 लाच रिटायर होतात. ते म्हणतात अरे आम्हाला 60 पर्यंत तरी ठेवा. काही जण 65 ला रिटायर होतात, काही जण 70 ला रिटायर होतात, काही 75 ला रिटायर होतात. 80 झालं तरी माणूस रिटायर होईना, 84 झालं तरी तुम्ही थांबणार काय? चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे. असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्या संबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही. अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात. आता माझ्याच बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटची फॉल्टी छोडले 1967 साली आलो. 1967 टिल टुडे नॉट इन वन डे ब्रेक, कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल राज्याचं किंवा देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो. आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही. आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्या बद्दल मला सांगता येईल. साधी गोष्ट, मोरारजीभाई देसाई अध्यक्ष हिटीची किंवा तो प्राईम मिनिस्टर त्याचा वाद होते, काम करत होते, त्यांच्याबरोबर लोकांचं उभवत होतं. आणि त्यामुळं अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही. मी काही त्याच्या खोलात जात नाही.